सर्वांना ख्रिस्त सलाम, शुभ सकाळ। सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे। आजकरिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन यिर्मयाह याचा 33वा अध्याय 3रं वचन, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन। या वचनामधून आपल्याला हे समजतं, प्रभू परमेश्वराला हाक मारल्यानंतर प्रभू परमेश्वर त्याच्या वचनातून स्वतः म्हणत आहे, मी तुला उत्तर देईन। प्रभू परमेश्वराला ज्यावेळेस आपण प्रार्थनेमधून हाक मारतो त्यावेळेस तो त्या हाकेकडे लक्ष देतो आणि आपल्याला उत्तर देतो। हे वचन तारांकित वचन आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना हे वचन माहिती आहे, परंतु या वचनाचा जो भ भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आणि महत्त्वाचं मी यासाठी म्हणत आहे, ब भाग असं सांगत आहे, तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेल। कधी? प्रभू परमेश्वराला हात मारल्यानंतर तो उत्तर जे देईल त्या उत्तरामध्ये मोठ्या व गहन गोष्टी प्रभू परमेश्वर आपल्याला सांगेन असं तो म्हणत आहे। आता प्रभू परमेश्वर आपल्याला मोठ्या व गहन गोष्टी सांगण्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे त्याचं मार्गदर्शन। त्याचं मार्गदर्शन करतच तो आपला मार्गदर्शक होऊनच आपल्याला मोठ्या व गहन गोष्टी सांगू शकतो। आणि म्हणून प्रभू परमेश्वराला ज्यावेळेस आपण हाक मारतो त्यावेळेस तो आपला मार्गदर्शक होतो आणि मार्गदर्शक झाल्यानंतर तो मोठ्या आणि गहन गोष्टी आपल्या जीवनासाठी ज्या आहेत त्या तो आपल्याला कळवतो। आणि म्हणून नीतीसूत्र याचा 3रा अध्याय 6वं वचन आपल्याला हे सांगत आहे, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। आपण जीवन जगत असताना प्रभू परमेश्वराला हाक मारून तिथंच आपली प्रार्थना किंवा प्रार्थनेचं कर्तव्य समाप्त केलं नाही पाहिजे, त्याहून पलीकडे जाऊन प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला हे सांगत आहे, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। म्हणजे प्रभू परमेश्वराला हाक मारली तर तो उत्तर देखील देतो, परंतु त्या सहित आपल्याला जर मोठ्या आणि गहन गोष्टी जीवनामध्ये माहिती करून घ्यायच्या आहेत देवबाप्पाकडूनच, तर त्याचा आदर सर्व मार्गामध्ये करणं गरजेचं आहे। हे आपल्याला नीतीसूत्र याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू परमेश्वर सांगत आहे, तू त्याचा आदर सगळ्या मार्गामध्ये केला पाहिजे। आणि म्हणून वचन आहे, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। आणि मार्गदर्शक झाल्यानंतरच तो आपल्या जीवनामध्ये ज्या मोठ्या हिताच्या गहन अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला नक्कीच कळवेल। आणि म्हणून जीवन जगत असताना त्याचा आदर करण्यासाठी आपल्याला शुद्ध आचरण करणं, धर्म आचरण करणं फार गरजेचं आहे। आणि जर आपण ते करत आहोत तर प्रभू परमेश्वर आपल्याला स्वतः मोठ्या आणि गहन गोष्टी त्याच्या प्रार्थनेच्या उत्तरामधून देईल। आणि म्हणून मी आणखीन एक वचन आपल्या समोर वाचतो जेणेकरून हा संदेश आणखीन आपल्याला स्पष्ट होईल। जर आपण दुसरे शमूएल याचा 22वा अध्याय त्याचं 33वं वचन वाचलं तर वचन आहे, देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्विक जनास तो आपल्या मार्गाने नेतो। आता प्रभू परमेश्वराला हात मारल्यानंतर तो उत्तर देतो, त्यानंतर आपल्याला नीतीसूत्र 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये समजत आहे की आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर केला पाहिजे मग तो आपला मार्गदर्शक होतो। त्याहून पलीकडे आपल्याला दुसरे शमूएल 22वा अध्याय 33व्या वचनामध्ये वचन सांगत आहे, देव माझा आढळ दुर्ग आहे, सात्विक जनास तो आपल्या मार्गाने नेतो। जर आपण सात्विकतेने राहण्याचा प्रयत्न करत आहोत तर प्रभू परमेश्वर आपल्याला त्याच्या मार्गाने नेतो। प्रभू परमेश्वर स्वतः आपल्याला त्याच्या चांगल्या मार्गाने नेतो असं वचन आपल्याला सांगत आहे। परंतु त्या अगोदर वचनाचा अ भाग असा आहे, प्रभू परमेश्वर माझा आढळ दुर्ग आहे, देव माझा आढळ दुर्ग आहे। आणि म्हणून यावरून आपल्याला हे समजतं की देव बाप्पावरती विश्वास आपला तितका दृढ पाहिजे की प्रभू परमेश्वर यहोवा देव हा माझा
अडळ दुर्ग आहे आणि जर आपला विश्वास दृढ असला तर तो विश्वास आपल्याला सात्विक बनण्यासाठी मदत करतो आणि जर आपण सात्विक झालो तर देवबाप स्वतः आपल्याला त्याच्या मार्गांनी नेतो आणि त्याच्या मार्गांनी नेऊन तो आपला मार्गदर्शक होतो, तो आपल्याला मोठ्या आणि गहन गोष्टी आपल्या जीवनासाठी ज्या आहे त्या सांगतो। आणखीन हा संदेश मला आपल्याला स्पष्ट करून सांगायचा आहे, कारण की सात्विकतेने वागणं म्हणजे काय, सात्विकतेने वागणं म्हणजे दुसरी तिसरी कुठलीच गोष्ट न करता, विचार न करता सरळ स्तोत्र 37 त्याचं 27 व वचन जे सांगत आहे त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे। आणि वचन असं आहे, वाईटापासून दूर राहा आणि बरे ते कर। अवघड अशी कुठलीच गोष्ट प्रभू परमेश्वराने आपल्याला आजवर करण्यासाठी सांगितली नाही। विशेष म्हणजे मी असं म्हणेन, अशक्य गोष्टी शक्य करणारा आपला देव आहे आणि म्हणून अशक्य गोष्ट शक्य तो करतो आणि आपल्याला तोच देव हे सांगत आहे वाईटापासून दूर राहा आणि बरे ते कर। जर आपल्याला वाईटापासून दूर राहणं अशक्य वाटत असेल तर आपला देव याच गोष्टीसाठी यहोवा देवा संपूर्ण जगभरामध्ये ह्या पृथ्वी तलावरती प्रसिद्ध आहे। आजवर त्याने खूप साऱ्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत आणि म्हणून वाईटापासून दूर राहण्याचा पुरेपूर आपण रोजच्या दिवसामध्ये प्रयत्न करत बरे ते केलं पाहिजे। वचन आपल्याला सांगत आहे बरं ते आपण केलं पाहिजे, म्हणजेच काय, सात्विकतेने राहण्याचा आपला हा प्रयत्न राहील, त्याद्वारे आपण देवबापाच्या मार्गावरती चालू शकतो। कारण की वचन आपल्याला जे वाचलं ते हे सांगत आहे तो आपल्याला त्याच्या मार्गाने त्यानंतरच नेतो। यावेळेस आणखीन एक वचन स्तोत्र 37 त्याचं 27 वचन वाचलं, परंतु काही वचन सोडून जर आपण 34व्या वचनाकडे स्तोत्र 37च्या 34व्या वचनाकडे लक्ष दिलं तर वचन आपल्याला हे सांगत आहे, परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर। म्हणजे आपल्याला प्रतीक्षा करत देवबापाच्या मार्गावरती सात्विक राहून चाललं पाहिजे आणि मग आपल्याला मोठ्या आणि गहन गोष्टी आपल्या जीवनासाठी ज्या आहेत त्या देवबाप प्रकट केल्या वाचून राहणार नाही आणि त्याचीच आज नितांत गरज आहे। आज आपल्याला आपले मार्ग निवडताना खूप जास्त कन्फ्युजन होतं, आपण कुठली गोष्ट केली पाहिजे कुठली गोष्ट नाही केली पाहिजे हे आपल्याला समजत नाही आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वराचं मार्गदर्शन असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत। आणि जर या सगळ्या गोष्टी करत आपण सात्विक तेने राहण्याचा प्रयत्न केला, आपल्या सर्व मार्गात प्रभू परमेश्वराचा आदर केला, त्याला हाक मारली तर काय होईल माहिती का, प्रभू परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहील। आणि म्हणून हे मी सतत हल्लीच्या संदेशामध्ये म्हणत आहे की प्रभू परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहील आणि जर प्रभू परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहिला हे वचन वाचून मी या ठिकाणी थांबतो आणि वचन आहे जर प्रभू परमेश्वर आपल्या बाजूने आहे तर रोम 8:31 मध्ये वचन आपल्याला सांगत आहे, देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण, जर देव आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण, कोणीच नाही। कारण की प्रश्नचिन्हामध्ये वचन संपलेलं आहे आणि त्याचं उत्तर हेच आहे की देव जर आपल्या बाजूने आहे आपल्याला अनुकूल आहे तर प्रतिकूल आपल्याला या भूतलावरती या जीवनामध्ये कोणीच उरणार नाही, आध्यात्मिक जीवनामध्ये देखील भौतिक जीवनामध्ये देखील। आणि म्हणून आपण आजच्या दिवसापासून त्याला हाक मारूयात, तो आपल्याला उत्तर देईल, मोठ्या आणि गहन गोष्टी सांगेल, तो त्याचा आपण सतत आदर करूयात जेणेकरून तो आपला मार्गदर्शक होईल। त्यानंतर प्रभू परमेश्वरावरचा विश्वास आपण अडळ करूया की तो माझा अडळ दुर्ग आहे। त्यानंतर वाईट गोष्टी सोडून देऊन बऱ्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रतीक्षापूर्वक केल्या पाहिजे आणि त्याचाच मार्ग अवलंबला पाहिजे। ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या संदेशामधून शिकलो आणि म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी करण्याचा आजच्या दिवसापासून निर्धार करूया आणि तसं करण्यासाठी आजच्या या दिवसामध्ये आपले प्रयत्न आजपासूनच आपण प्रभू परमेश्वराच्या साह्याने एक पाऊल उचलून
मोठ्या विश्वासाने टाकण्याचा प्रयत्न करू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. देव बापा, यावेळेस आज आम्हाला ज्या गोष्टी तू शिकवल्यास, समजवल्यास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, प्रार्थना करतो आजच्या या दिवसामध्ये तो आमचा सहाय्य करता हो. प्रिय परमेश्वरा, दिवसभरामध्ये तो आमचा मार्गदर्शक हो. प्रिय परमेश्वरा, फक्त आजच्या दिवसामध्ये नाही तर प्रिय परमेश्वरा आमच्या जीवन प्रवासामध्ये तुझी नितांत गरज आहे. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा आम्ही तुला हाक मारतो. प्रिय परमेश्वरा आम्हाला तू उत्तर दे. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तुला हाक मारल्यानंतर तू मोठ्या आणि गहन गोष्टी आम्हाला समजण्यासाठी तू आमचा मार्गदर्शक हो. त्यासाठी प्रिय प्रभू आम्ही सतत प्रिय प्रभू तुझा आदर करावा सर्व मार्गामध्ये, असं दैनिक कृपेने आमच्याकडून करून घे. प्रिय प्रभू आमचा विश्वास दृढ अडळ प्रिय परमेश्वरा असा आम्ही करावा. प्रिय प्रभू असं दैनिक कृपेने तू स्वतः आमच्याकडून करून घे. त्याचप्रमाणे प्रिय परमेश्वरा आम्हाला सर्व वाईट गोष्टी प्रिय परमेश्वरा दूर करण्यासाठी सहाय्य मदत कर, कारण की तू अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहेस. बऱ्या गोष्टी प्रिय परमेश्वरा, चांगल्या गोष्टी आमच्याकडून प्रिय प्रभू तू स्वतः करून घे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रिय परमेश्वरा उत्साह दे, ऊर्जा दे, शक्ती दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि या सर्व गोष्टी करत असताना प्रिय प्रभू प्रतीक्षा करत तुझाच मार्ग प्रिय परमेश्वरा या भूतलावरती प्रिय प्रभू प्रत्येक दिवस व्यतीत करत असताना प्रिय प्रभू आम्ही अवलंब व्हावा असं तू दयाने कृपेने कर. प्रिय प्रभू तुझ्या मार्गांवरती प्रिय प्रभू पाऊल ठेवून प्रिय प्रभू आम्ही आमचा जीवन प्रवास व्यतीत करावा असं तू दयाने कृपेने कर. आणि म्हणून प्रिय प्रभू आम्ही आज या प्रार्थनेमधून या सर्व गोष्टी तू स्वतः आमच्या संवेद येऊन करून घे, आमच्याकडून करून घे, यासाठी प्रिय प्रभू कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो. जेणेकरून प्रिय परमेश्वर रोम 8:31 मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तू आमच्या बाजूने आहेस, तू आम्हाला अनुकूल आहेस, तर आम्हाला प्रतिकूल असं कोणीच उरणार नाही. म्हणून प्रिय परमेश्वर या सर्व गोष्टी आमच्याकडून तू करून घे, जेणेकरून आम्ही सात्विक होऊ शकू प्रिय प्रभू. आणि सात्विक जर आम्ही झालो तर तू आम्हाला तुझ्या मार्गाने नेशील असं आम्हाला प्रिय प्रभू वचनामधून तू आज सांगितलंस, समजवलंस. आणि म्हणून प्रिय प्रभू आजच्या दिवसापासून प्रिय प्रभू ज्या ज्या गोष्टी आम्हाला आज या वचनांमधून समजल्या प्रिय प्रभू त्या करण्यासाठी तू आम्हाला प्रिय परमेश्वर तुझ्या ज्ञानाने, तुझ्या शहाणपणाने, तुझ्या चातुर्याने भर. जर प्रिय प्रभू आम्ही चूक, अपराध, पाप केले आहेत त्याची तू आम्हाला क्षमा कर. जे काही योग्य प्रकारे प्रिय प्रभू तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी केलेलं आहे ते परमगौरामध्ये उंचावून घे आणि त्याचं प्रतिफळ तू आम्हाला दे. पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा ज्या ज्या गोष्टी प्रिय प्रभू आज आमच्या कानी येऊ दिल्यास त्यानुसार करण्यासाठी प्रिय प्रभू तू आम्हाला मोठ्या साह्याची प्रिय परमेश्वरा जी गरज आहे ती तुझ्या भांडारातून उपलब्ध करून दे. आणि प्रिय परमेश्वरा आमची वाटचाल या वचनानुसार तू करून घे. जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकित्या. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असेल देव आपणने दिलेली शांती तुमचे अंतकरणे आणि मने देवाच्या पदाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ. आमेन.